हॅलो डिअर स्टुडंट, कशा आहात? सर मजेत आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी FCIचा फॉर्म जो आहे तो भरायला सुरुवात केलेली आहे. आपण जो ॲडव्हर्टाईजमेंटचा जो व्हिडिओ टाकलेला होता तो विद्यार्थ्यांना खूप आवडला. विद्यार्थ्यांचं त्याच्यावरती कमेंट आलं की सर, सिलॅबस ज्या वेळेस तुम्ही इंट्रोडक्शन देत होतात त्यावरच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, परंतु नंतर काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की सर, आता कशातून वाचावं? कॉम्पिटिशन तर नॅशनल लेवलवरती आहे, कुठल्याही एका बुकमध्ये ॲग्रिकल्चरचा सिलॅबस नाही आहे. नेमकं कशातून काय वाचायचं, किती वाचायचं आणि काय वाचायचं नाही ह्या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशनचा एकदा अंदाज तुम्हाला आलेला आहे, ठीक आहे. कॉम्पिटिशन किती आहे, 27 जागा आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ठीक आहे. थंबनेलवरनं एक दोन गोष्टी क्लिअर होत आहेत तुम्हाला. पहिली म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी कुठले बुक्स यूज करायचे आणि जे काही सिलॅबस आहे, जो काही सिलॅबस दिलेला आहे तो पॉईंट वाईज रेफरन्स बुक याच्यामध्ये मी सांगणार आहे. पॉईंट वाईज रेफरन्स बुक खूप डिटेलमध्ये. आपला व्हिडिओ बघताना एकच काळजी घ्यायची, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, सावकाश बघायचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे भेटणार, ठीक आहे. चल, आता हा व्हिडिओ जसा मी तुम्हाला इंट्रोडक्शन देईल, जशा गोष्टी ह्या सांगत जाईल तसे तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन्स येणार आहेत, ते क्वेश्चन मी अगोदरच क्लिअर करतो, ठीक आहे. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस मी रेफरन्स बुक सांगेल ते बुक तुमच्यासाठी अननोन असेल किंवा थोडंफार तुम्हाला ते माहिती नसेल, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल, सर मी हे परचेस करू का, मला कुठे मिळणार, त्यासाठी तुम्हाला जे काही मी बुक्स इथे सांगणार आहे हे सगळे बुक्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल राहणार आहेत. कुठल्या फॉर्मॅटमध्ये? PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल राहणार आहेत. बरं सर, त्याच्यासाठी आम्हाला काय करायचंय? त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरनं PK ॲग्री अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचं, ठीक आहे. प्ले स्टोअरवरती PK ॲग्री अकॅडमी हे बघा असं टाकायचंय, त्यावेळेस तुम्हाला हे ॲप दिसेल. ॲप इन्स्टॉल करायचंय, ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर असा इंटरफेस दिसणार आहे. असा इंटरफेस दिसल्याच्या नंतर इथे क्लिक करायचे तीन डॉटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. त्याच्यावरती हे जे स्टडी मटेरियल दिलेला कॉलम आहे याच्यामध्ये तुम्हाला मी जे काही नोट्स इथे सांगणार आहे, जे काही बुक्स सांगणार आहे, तुम्हाला इकडे तिकडे सर्च करण्याची गरज पडणार नाही, सगळे तुम्हाला या ॲपवरती भेटणार आहेत. सर्व जे आहे ते सिस्टमॅटिक चालणार, पॉईंट वाईज चालणार, कुठलाच क्वेश्चन मनामध्ये राहणार नाही, ठीक. चलो थोडंसं एक ओवरलुक करूयात, पेपर पॅटर्न काय आहे किंवा काय. 180 क्वेश्चन्स आहेत, 180 मार्क्स आहेत. पेपरमध्ये दोन भाग आहेत, एक जनरल ॲप्टिट्यूडचा आहे, दुसरा आपल्या फील्डचा आहे. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर जे आहे ते 30 क्वेश्चन्ससाठी आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, इकॉनॉमी आणि कम्प्युटर, ठीक आहे, याचा थोडासा पार्ट आहे. क्लिअर? चला, दोन भाग सिलॅबसमध्ये आहेत एवढं क्लिअर झालेलं आहे. वेळ किती आहे? 2.5 तास आहे. मी मागे इंट्रोडक्शनमध्ये क्लिअर खूप डिटेलमध्ये केलेलं आहे, राईट. तरी पण एकदा शॉर्टलिस्ट करताना, आता जनरल ॲप्टिट्यूडचा जो भाग आहे, ठीक आहे, ते नाही याच्यात मी डिस्कस करणार आहे. टेक्निकल डिसिप्लिन आपली जी आहे 60 क्वेश्चन्स, हे 60 क्वेश्चन्स आणि या जनरल ॲप्टिट्यूडमधल्या ॲग्रिकल्चरचे जे 30 क्वेश्चन्स आहेत अशा 90 क्वेश्चन्सच्या रेफरन्स बुकच्या बाबतीत मी इथं बोलणार आहे. क्लिअर? जे आपल्याला येत नाही त्याच्यावरती बोललं नाही पाहिजे माणसानं. मला याच्यातलं माहिती नाही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी काय करायचं, रिझनिंगसाठी काय करायचं, त्यामुळे मी त्या गोष्टीला हात घालणार नाही. क्लिअर? असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकल ही जी आपली पोस्ट आहे त्याचा सिलॅबस हा आहे. टोटल युनिट जे आहेत 5 आहेत, ॲग्रिकल्चर आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, एंटोमोलॉजी, केमिस्ट्री आणि काही ॲक्ट्स दिलेले आहेत, ठीक आहे, ॲक्ट्स आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की हा जो आहे हा पार्ट फर्स्ट आहे, ठीक आहे. पार्ट फर्स्टमध्ये मी हे दोन पॉईंट इथे डिस्कस करणार आहे, कुठले कुठले, ॲग्रिकल्चर अँड एंटोमोलॉजी, याच्यासाठी काय वाचायचं ते क्लिअर कट इथे मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. आता ॲग्रिकल्चरमधला जो पॉईंट आहे हा प्रत्येक पॉईंट मी कव्हर केलेला आहे. प्रिन्सिपल्स याच्यासाठी काय वाचायचंय, स्टॅटिस्टिकसाठी काय करायचंय, प्लांट पॅथॉलॉजीसाठी काय करायचंय, क्रॉप प्रोटेक्शनसाठी काय, जेनेटिक्स, एक्सटेन्शन, फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, हा प्रत्येक पॉईंट आता समोर एका स्लाईडवरती तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन होताना दिसेल. एकंदरीत लक्षात आलेलं आहे कन्सेप्ट काय आहे, पार्ट फर्स्टमध्ये काय आहे, कशाचा सिलेबस डिस्कस होतोय, कसं रीड करायचंय, कुठून रीड करायचंय, मटेरियल कुठनं घ्यायचंय, आत्तापर्यंत एवढ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पुढे जाऊयात. या सिलॅबसमधला फर्स्ट पॉईंट जो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन, ठीक आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन.
आता याच्यामध्ये काय आहे, सिरियल्स आणि पल्सेस दिलेला आहे. हॉर्टिकल्चरमध्ये हात नका घालू, मँगो बिंगो वाचत नका बसू, ठीक आहे. काय दिले सिलेबसमध्ये बघा, एक्झामची डिमांड काय आहे, ठीक आहे. फर्स्ट पॉईंट जो होता तो माझा एक्सप्लेन करायचा राहिला आहे, हा थोडासा एक्सप्लेन करतो. एक्झामची डिमांड काय आहे किंवा पेपर सेटरचा ॲटिट्यूड काय असतो, ॲटिट्यूड म्हणजे काय, त्याला कुठले क्वेश्चन्स एक्सपेक्टेड असतात. FCI एक्झाम आहे, अन्नधान्यांची प्रोक्रुमेंट करते, अन्नधान्यांचा साठा करून ठेवते, स्पेशली राईस अँड व्हीट ह्या दोन्हींचा साठा FCI करते. त्यामुळं सिलेबसमध्ये पॉईंट जे दिलेले आहेत ते सिरियल्स आणि पल्सेस असा म्हणून दिलेला आहे. तर याच्यामध्ये काहीच नाही करायचं. आपण जे क्रॉप रीड करता तुम्ही जनरल एक्झामसाठी, जे एकतर तुम्ही टॉपर्स नोट्समधनं क्रॉप वाचा, ॲग्रिकल्चर क्रॉप्स जेवढे आहेत, फील्ड क्रॉप्स वगैरे, किंवा नेमराज सुंदा यांची जी नोट्स आहे कॉम्पिटेटिव्ह बुक ऑफ ॲग्रिकल्चर, यामधनं क्रॉप रीड करा, किंवा कुठलीही एखादी दुसरी ऑब्जेक्टिव्ह नोट्स जी असेल त्याच्यामधनं रीड करा, ठीक आहे. आणि फोकस करायचं आहे सिरियल्स आणि पल्सेस, स्पेसिफिकली राईस आणि व्हीटच्या बाबतीत. राईस अँड व्हीटच्या बाबतीत तुम्हाला जे जे रीड करता येईल, जिथून रीड करता येईल, हे सगळं रीड करा. FCIला हे डिमांडिंग आहे, ठीक आहे. एंटोमॉलॉजीचा पार्ट कुठल्या उद्देशाने टाकला, ज्या वेळेला हे राईस आणि व्हीट, ठीक आहे, हे FCI स्टोअर करून ठेवते, तर त्यावेळेला राईस आणि व्हीटमध्ये कुठले स्टोअर ग्रेन पेस्ट येतात, म्हणून एंटोमॉलॉजीच्या सिलेबसमध्ये स्टोअर ग्रेन पेस्ट टाकलेला आहे. समजलं? पॅथॉलॉजीचा पार्ट कशामुळे टाकलेला आहे, कारण हे जे क्रॉप आहे, जे काही आपण प्रोक्युरमेंट करणार आहोत, जे काही स्टोअर करून ठेवणार आहोत, त्यांची व्यवस्थित काळजी घेता आली पाहिजे, म्हणून हा पार्ट सिलेबसला आहे, ठीक आहे. एक्झामचा पेपर सेटरचा व्ह्यू कुठला असतो, एक्झामला काय पाहिजे हे कळलं पाहिजे, नाहीतर कुठली एखादी नोट्स घेतली आणि चालू केला अभ्यास, असा रिझल्ट येत नसतो. हा दुसरा पार्ट आहे स्टॅटिस्टिक ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, ठीक आहे. आता हा जो स्टॅटिस्टिकचा पार्ट जो आहे, हा तुम्हाला मी जे सुरुवातीला 30 क्वेश्चन्स सांगितले, ठीक आहे, इंडियन ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचे, ठीक आहे, तिथेसुद्धा युजफुल ठरणार आहे. आणि खाली जो दिलेला आहे टेक्निकलमध्ये स्टॅटिस्टिकल डाटा सिरियल्स आणि पल्सेसचा, हा सुद्धा युजफुल ठरणार आहे. बरं सर, डाटाच्या बाबतीत खूप सारं कन्फ्युजन राहतं, जे आम्ही नोट्स यूज करतो त्या नोट्समध्ये ओल्ड डाटा आहे, नवीन डाटा कुठून मिळवायचा, एवढा कमी वेळ आहे, मेमध्ये एक्झाम होणार आहे. तर बघा, ऑथेंटिक सोर्स कधीही माणसाने धरला पाहिजे, ऑथेंटिक सोर्स, ठीक आहे, जेणेकरून उद्या आपल्याला रेफरन्स देताना प्रॉब्लेम येऊ नयेत, ठीक, राईट. आता स्टॅटिस्टिकसाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक, ठीक आहे, हे डिपार्टमेंट आहे, हे कुणाच्या अंतर्गत काम करतं, हे करतं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कोऑपरेशन आणि फार्मर्स वेलफेअर, ठीक आहे. आणि हे दोघंही काम करतात मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडरमध्ये, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडरमध्ये हे वर्क करतात. इथे तुम्हाला ऑथेंटिक डाटा भेटणार आहे, कुठे, डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक. क्वेश्चन रेज करू नका, पुढच्या स्लाईडमध्ये ते सुद्धा क्लिअर होईल की गुगलमध्ये काय सर्च करायचं, कशी इमेज दिसणार आहे, कुठं क्लिक करायचं, हे पण मी एक्सप्लेन इथं करणार आहे, ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही या साईटवरती जाल डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक, त्यावेळेला तुम्हाला दोन तीन गोष्टी सर्च करायच्यात, त्या म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज जो आहे, ऑब्व्हियसली याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला फ्रेमवर्क होऊ शकतात, ठीक आहे, MSP वरती क्वेश्चन्स फ्रेमवर्क होऊ शकतात, ठीक आहे. नंतर सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट जो आलेला आहे सध्याचा, रिसेंट डाटा एवढाच सध्या आपल्या हातामध्ये आहे, कुठला, जे काही सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट दिलेला आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरने, कुणाच्या अंतर्गत बघा, डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक म्हणजे यांचा डाटा ऑथेंटिक आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो डाटा आहे, क्लिअर. आणखी तुम्हाला एक काम करायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इंडिया इयरबुक पब्लिश होत असतं, ठीक आहे, इंडिया इयरबुक, सर हे आम्हाला कुठं भेटेल, त्यामुळं सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे, तुमच्या मनात हे सगळे डाऊट येणार आहेत, ठीक आहे, त्यामुळं सुरुवातीला सांगितले ॲप इन्स्टॉल करायचं, तिथे काय करायचं, सगळं मटेरियल तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये भेटून जाणार आहे, ठीक आहे. इंडिया इयरबुक सगळ्याच्या सगळं वाचत नाही बसायचं, ते UPSC साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये टॉपिक नंबर 4 दिलेला आहे, टॉपिक नंबर 4 एक 15 ते 20 पेजेस दिलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर एवढं रीड करायचं, क्लिअर. आता पुढच्या स्लाईडमध्ये बघा, या साईटवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला कसा इंटरफेस दिसणार आहे. गुगलमध्ये ज्या वेळेला तुम्ही सर्च कराल, गुगलमध्ये सर्च केल्याच्या नंतर जेव्हा असा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे, बघा वरती काय, डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक कुठला आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअर, ठीक आहे. असा इंटरफेस ज्या वेळेला दिसेल तुम्हाला, त्यावेळेला क्लिक करायचं आहे ॲट अ ग्लान्सवरती, ठीक आहे.
याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर काय दिसणार आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसणार आहे. तुम्ही इथूनही त्या PDF डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ॲपवरून सुद्धा घेऊ शकता, चॉईस इज युअर्स. ठीक आहे, असा इंटरफेस दिसल्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोन तीन गोष्टी सर्च करायच्यात. ठीक आहे, हा जो आहे सेकंड ॲडव्हान्स इस्टिमेट, फर्स्ट नंबरचा कॉलम तो जो आहे तिथे एक बघायचं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक ॲट अ ग्लान्स. ठीक आहे, 2019 चा डाटा आहे, पण डाटामध्ये फारसा चेंज नसतो, रिसेंट डाटा त्याला आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, हा एक तिथे क्लिक करायचं, इथून एक PDF घ्यायची, त्यानंतर ह्या दोन PDF या दोन पॉईंटवरती क्लिक करायचं. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सर याच्यामध्ये MSP दिलेल्या आहेत. MSP कशासाठी, MSP दिलेल्या आहेत रब्बी अँड खरीप क्रॉप. ऑब्विसली पेपर सेटरला आपल्याकडून रिसेंट डाटा पाहिजे, आपल्याकडून स्टॅटिस्टिक पाहिजे. मग रिसेंट डाटामध्ये जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट विचार करतं, ज्यावेळेला FCI विचार करेल, त्यावेळेसला ऑब्विसली ते MSPचा विचार करेल, कारण FCI जो आहे तो जो माल खरेदी करतो तो FCI पेक्षा जास्त प्राईज देऊन शेतकऱ्याकडून खरेदी करतो, त्याला म्हणतो प्रोक्युरमेंट प्राईस. ऑब्विसली मग पेपर सेटरला, आपल्याला ऑफिसरला MSP माहिती पाहिजे, पेपर सेटर याच्यावरती क्वेश्चन हमखास टाकू शकतो, म्हणून या पॉईंटला दुर्लक्ष करू नका. आणि हे जे ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक ॲट अ ग्लान्स तो जो पॉईंट होता सिरियल्स आणि पल्सेसचा, हा सगळा रिसेंट डाटा तुम्हाला या PDF भेटून जाणार आहे. व्हेरी गुड, प्रत्येक पॉईंट तुमचा क्लिअर होतोय. त्यामुळे सुरुवातीला सांगितलं होतं शांततेत बघायचं, सावकाश बघायचं, एक एक पॉईंट क्लिअर करून घ्यायचा. सिलेबसची कॉपी जर बाजूला असेल तर त्याच्यावरती टिक करत चालायचं. हा जो सांगितला होता मी ॲग्रिकल्चर ॲट अ ग्लान्स, ती अशा पद्धतीची PDF तुम्हाला एक त्याच्यामध्ये दिसणार आहे. ठीक आहे, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. याच्यावरती डाऊट ठेवण्याचा, याच्यावरती क्वेश्चन रेज करण्याचा, डाटा ऑथेंटिक आहे का खरा आहे का काहीच बघायचं नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं म्हणजे ते रेफर करायचं, त्यांच्या ऑफिशियल साईटवरचा डाटा आहे. क्लिअर, चलो पुढचा पॉईंट. नंतर तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे सुरुवातीचा ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस मी सांगत होतो त्याच्यामध्ये जेनेटिक्स दिलेला आहे. मग सर जेनेटिक्ससाठी आम्ही फुंदन सिंग असेल, BD सिंग असेल, एवढं डिटेलमध्ये रीड करावं अजिबात नाही. त्यांनी काय म्हटलंय, इंट्रोडक्टरी जेनेटिक्स म्हटलेला आहे, इथं कुठेही ब्रीडिंगचा पार्ट नाही. लक्ष घ्या, इथे कुठेही सिलेबसमध्ये तुम्हाला ब्रीडिंग हा शब्द सुद्धा आलेला नाही, त्यामुळे ब्रीडिंगमध्ये हात घालू नका. ठीक आहे, जेनेटिक्सचा जेवढा पार्ट दिलेला असेल, आणि माझं असं मत आहे की आपलं जे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर आहे अरुण कत्यायन सरांचं जे काही व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम सेकंड, ठीक आहे, व्हॉल्यूम सेकंडमध्ये तुम्हाला टॉपिक नंबर 20-30, ठीक आहे, टॉपिक नंबर किती 20-30 या पूर्ण टॉपिक्समध्ये तुमचा इंट्रोडक्टरी जेनेटिक्सचा पार्ट सफिशियंट होणार आहे. कळलं, 60 क्वेश्चन काढायचेत लक्षात ठेवा बाबांनो, 60 क्वेश्चन काढायचेत. ठीक आहे, त्यामुळं किती रीड करायचं, कुठं रीड करायचं हे समजलं पाहिजे. राईट, चलो पुढचा पॉईंट. नंतर आहे क्रॉप प्रोडक्शन अँड बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे, दोन युनिट आहे त्याच्यामध्ये, एक आहे क्रॉप प्रोडक्शनचा, दुसरा आहे बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजीचा. सर याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी व्हॉल्यूम सेकंड जो दिलेला आहे तुमचा, ठीक आहे, मगाशी जे मी सांगितलं तो व्हॉल्यूम सेकंड जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक नंबर 12-16, ठीक आहे, 12-16 टॉपिक नंबरमध्ये तुमचा क्रॉप प्रोटेक्शनचा पार्ट कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे, अँड टॉपिक नंबर 17-20 याच्यामध्ये तुमचा प्लांट पॅथॉलॉजीचा भाग कव्हर होऊन जाणार आहे. काय म्हटलंय त्यांनी, बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी एवढंच म्हटलंय. ठीक आहे, डिटेलमध्ये विचारणार नाही तुम्हाला, ॲटलिस्ट पॅथॉलॉजी, रोग काय असतो, डिसीज काय असतो, राईसवरती कुठले येतात, व्हीटवरती कुठले येतात, अफेक्ट कसे करतात, कंट्रोल कसं करायचं हे ऑफिसरला समजलं पाहिजे, म्हणून हा भाग सिलेबसमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन युनिट जर तुम्हाला कव्हर करायचे आहेत, क्रॉप प्रोडक्शन अँड बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, तर तुम्हाला थोडक्यात व्हॉल्यूम 2 टॉपिक नंबर 12-20 एवढे रीड करायचेत, म्हणजे तुमचे दोन युनिट कव्हर होऊन जाणार आहेत. सोबत सोबत तुमचा एंटोमोलॉजीचा पार्ट सुद्धा कव्हर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे या पॉईंटमध्ये तुमचा एंटोमोलॉजीचा भाग सुद्धा कव्हर होणार आहे. क्रॉप प्रोटेक्शनमध्ये काय येतं, आपलं जे क्रॉप आहे त्या क्रॉपला प्रोटेक्ट करायचं, म्हणजे त्याच्यावरती इन्सेक्टिसाईड वगैरे फवारा लागतील, म्हणून इन्सेक्टिसाईडवरती क्वेश्चन येऊ शकतात. तर टॉपिक नंबर 12 तुमचा इन्सेक्टिसाईडचा भाग कव्हर होऊन जाणार आहे. प्लांटला प्रोटेक्ट करायचे,
काहीतरी स्प्रेयर्स असतील, काही डस्टर्स असतील, ठीक आहे, हे पण आपल्याला यूजफुल ठरणार आहेत. लागतात कशासाठी? इन्सेक्टिसाइड फवारण्यासाठी. त्यामुळं प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट अभ्यासणं गरजेचं आहे. ते तुमचे कवर होतील टॉपिक नंबर 13 मधनं. ठीक आहे, एंटोमोलॉजीमध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा पार्ट सिलेबसला आहे, तो तुमचा कवर होईल टॉपिक नंबर 14. कशाचा? वॉल्यूमचा सांगतोय. ठीक आहे, एंटोमोलॉजी क्लिअरमध्ये तुम्हाला स्टोअर ग्रेन पेस्ट याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. सर तुम्ही पेपर सेट राहत का? तुम्हाला माहिती आहे का? नाही, असं नाही आहे. पण जे काही आहे तेवढं त्या एक्झामची डिमांड मी जी सुरुवातीला सांगितलं ते ऑब्व्हियसली जे काही राईस आणि व्हीट आपण स्टोअर करून ठेवणार आहोत त्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, ते स्टोअर करून ठेवतो. म्हणून स्टोअर ग्रेन पेस्ट हा पार्ट सिलेबसला टाकलेला आहे. ते कवर होतील टॉपिक नंबर 15 मधनं. ठीक आहे, आणि नंतर आहे इन्सेक्ट पेस्ट ऑफ सम क्रॉप्स. सम क्रॉप्स म्हणजे कुठले? राईस आणि व्हीट प्रॉपरली करून ठेवा, सुरुवातीला जसं सांगितलं तसं. समजलं? क्रॉप प्रोटेक्शन अँड बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजीमधनं काय काय कवर होणार आहे हे मी सांगितलेलं आहे. क्लिअर? चलो, इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला कुणीही सांगणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, हा महाराष्ट्रातला पहिला व्हिडिओ आहे FCI वरती एवढ्या डिटेलमध्ये एवढं पॉईंट वाईज एवढं टॉपिक वाईज रेफरन्स विथ इमेजेस दाखवणारा. बॉस लाईक तो बनता आहे, आता लाईक ठोकून द्या. चला पुढं. हां, हे काही हे आहेत इमेजेस आहेत. टॉपिक नंबर 12 जो सांगितला मी, व्हॉल्यूममधले इमेजेस आहेत. इन्सेक्टिसाईडमध्ये बघा, मोड ऑफ ॲक्शन ऑफ इन्सेक्टिसाईड हा पॉईंट सिलेबसला आहे. ठीक आहे, प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्समध्ये तुम्हाला जे काही पंप असतील, डस्टर्स असतील, स्प्रेयर्स असतील, मग स्प्रेयरमधले टाईप्स असतील, ठीक आहे, हे सगळे तुम्हाला अभ्यासावा लागणार आहेत. कारण ते येतात प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंटमध्ये आणि सिलेबसला पॉईंट आहे क्रॉप प्रोटेक्शन. क्लिअर? चलो नेक्स्ट पॉइंट. एंटोमोलॉजीच्या सिलेबसमध्ये हा भाग दिलेला आहे क्लिअर कट, स्टोअर ग्रेन पेस्ट. ठीक आहे, स्टोअर ग्रेन पेस्टमधल्या स्पेसिफिकली राईसच्या व्यवस्थित करा. स्टोअर ग्रेन पेस्टमध्ये दोन पेस्ट असतात, एक प्रायमरी, दुसऱ्या सेकंडरी. प्रायमरी पेस्ट म्हणजे ज्या होल ग्रेनला फीड करतात, सेकंडरी पेस्ट म्हणजे ज्या ह्या प्रायमरी पेस्टनं फीड करून ह्या ग्रेनला डॅमेज केलेला आहे, अशा डॅमेज ग्रेनवरती ज्या फीड करतात त्यांना म्हणायचं सेकंडरी पेस्ट. मी काही इथं शिकवत नाही आहे, मी इंट्रोडक्शन देते सिलेबसचं, त्यामुळे इथे थांबतो. ठीक आहे, इन्सेक्ट पेस्ट ऑफ सम क्रॉप्स हा पार्ट याच्यामध्ये आहे. नंतर एक छोटंसं युनिट तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशनमध्ये दिलं आहे ॲनिमल अँड प्लांट. तर काय करा, थोडंसं ज्या काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतील प्लांटमध्ये, ठीक आहे, प्लांटमध्ये कुठल्या कुठल्या न्यूट्रिशन डिफिशियन्सी येतात, कशामुळे येतात, कशा ओव्हरकम करायच्या, सिम्प्टम्स काय दाखवतात, ही माहिती तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून न्यूट्रिशन डिफिशियन्सी सिम्प्टम व्यवस्थित करा आणि रोल ऑफ न्यूट्रियंट जे आहेत ते व्यवस्थित करा. ठीक. हा, आणखी एक भाग सिलेबसमध्ये आहे, सिलेबसमध्ये आहे, त्यामुळं सांगितलं होतं की याला दोन पार्ट लागणार आहेत. एकाच पार्टमध्ये सगळं जर कव्हर केलं असतं तर तुम्ही बोर झाला असतात. ठीक आहे, आता आणखी एक सिलेबसला पार्ट आहे पोस्ट हार्वेस्ट केअर ऑफ सिरियल्स अँड पल्सेस. कशाची केअर घ्यायची आहे हार्वेस्ट केल्याच्या नंतर, कशाची? पोस्ट हार्वेस्ट केअर ऑफ. सर हे हा डाटा आम्हाला कुठून भेटणार, किंवा काय एक्सपेक्ट आहे एक्झामिनरला, काय अपेक्षित आहे. ठीक आहे, जे काय आमचे सिरियल पल्सेस असतील ते जेव्हा फार्मर शेतातून हार्वेस्ट करतो त्यावेळेला कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, विनोविंग म्हणजे काय, थ्रेसिंग म्हणजे काय, पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन जेवढे आहेत, इथे पेपर सेटरला हे एक्सपेक्ट आहे. आणखी जे काही स्टोअर आपण करू शकतो जे काही स्टोअर केलेलं आहे त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट लॉसेस किती होतात, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस काय असतात, इन्सेक्ट किती डॅमेज करतात, रोडन्स किती डॅमेज करतात. माझा माल जर गोडाऊनमध्ये आहे राईस आणि व्हीट, मी FCI मध्ये काम करतोय, तर मला समजलं पाहिजे की राईस कशा रोडन्स कशा पद्धतीनं अफेक्ट होतात. ठीक आहे, अदर इन्सेक्ट जे आहेत ते इन्सेक्ट कशा पद्धतीनं ते ग्रेन खाऊ शकतात, ही माहिती मला असावी लागते ॲज अ ऑफिसर. म्हणून हा पार्ट सिलेबसला दिलेला आहे. चला असो, आता हा डाटा तुम्हाला कुठून भेटणार याच्यासाठी तुम्ही एक काम करायचंय, IIPR जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च, यांची खूप चांगली PDF आहे. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च, वेअर इज इट इज सिच्युएटेड, इट इज सिच्युएटेड कानपूर. ठीक आहे, यांची एक खूप चांगली PDF आहे की पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केले पाहिजे, स्पेसिफिकली सिरियल्स आणि पल्सेसचं.
ती पी डी एफ सुद्धा ॲपवरती अवेलेबल आहे. क्लिअर? चला आणखी एक करायचं आहे. एक खूप चांगली वेबसाईट आहे विकासपीडिया नावाची, विकासपीडिया. याच्यावरती ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड खूप चांगली माहिती दिलेली असते, खूप चांगले रेफरन्स बुक याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, ते विकासपीडियावरती सर्च करण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये जस्ट एक सर्च करायचं आहे, पोस्ट हार्वेस्ट केअर ऑफ सिरियल्स अँड पल्सेस. त्यावेळेला जे काही विकासपीडियाच्या रिलेटेड जे काही दिसेल ते सगळं वाचून घ्या, तुमचा हा पॉईंट कव्हर होईल. कशाचा? पोस्ट हार्वेस्ट केअर ऑफ सिरियल्स अँड पल्सेस. हे जे टेक्निकल बुलेटिन जे आहे यांनी पब्लिश केलेले आहे, आय आर पी आर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च. कसं आहे, कसं दिसतं, कशावरती क्लिक करायचं ते सुद्धा पुढच्या भागामध्ये क्लिअर होईल. ठीक, दिस इज पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट ऑफ पल्सेस. एक्झामिनरला तेच अपेक्षित आहे, पोस्ट हार्वेस्ट केअर ऑफ सिरियल्स अँड पल्सेस अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे, टायटल हे आहे या पी डी एफचं. ही पी डी एफ सुद्धा आपल्या इथं ॲपवरती अवेलेबल आहे. काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस. कुणी काढलेलं आहे? याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होत असतील. थ्रेसिंग मशीन आहे, बाकीचे सगळे इक्विपमेंट जे आहेत ते सगळे पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन जेवढे करायचे त्यांच्या रिलेटेड आहेत. याच्यावरनं तुमच्या खूप चांगल्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही पी डी एफ त्या पॉईंटसाठी रीड करा. बाकी कुठल्या बुकमध्ये तुम्हाला असं सेपरेट हे युनिट भेटणार नाही. नंतर एक्सटेन्शनचा पार्ट आहे. सर, एक्सटेन्शनवरती खूप जास्त क्वेश्चन येतील का? ऑबियसली नाही. मला सांगा, एक एफ सी आयचा आणि एक्सटेन्शनचा काय रोल असू शकतो? यू मस्ट हॅव दॅट एक्सटेन्शन क्वालिटीज. एक्सटेन्शन वर्करमध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज तुम्हाला अपेक्षित आहेत. ज्या वेळेला तुम्ही एफ सी आयमध्ये वर्क कराल, ज्या वेळेला तुम्ही त्या इन्स्टिट्यूटचा भाग व्हाल, त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की जे काही फार्मर्स असतील, ठीक आहे, त्या फार्मर्सपर्यंत एफ सी आयनं जर काही एखादं इनोव्हेशन केलेलं असेल ती माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची. मग तुम्हाला लिफलेट म्हणजे काय, फोल्डर म्हणजे काय, ठीक आहे, इनोव्हेशन म्हणजे काय असतं, ठीक आहे, ॲडॉप्टर कॅटेगरीज किती आहेत, ठीक आहे, शेतकरी कशा पद्धतीनं ॲडॉप्शन करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरल एक्सटेन्शन एजंट म्हणून माहिती पाहिजे ज्या वेळेला तुम्ही वर्क करता. म्हणून हा थोडासा पार्ट याच्यामध्ये टाकलेला आहे, पण याच्यावरती जास्त फोकस करू नका. सिम्पल साधं टॉपर्स नोट्समध्ये किंवा सुंदामध्ये जेवढा एक्सटेन्शनचा पार्ट दिला आहे फक्त तेवढाच रीड करा, तुमचे मार्क्स कव्हर होतील. माझं तर असं प्रामाणिक मत आहे, कुठलंही दोन्हीपैकी एक, कुठलंही एकच फक्त. त्यातले त्यात जर सांगायचं झालं तर सुंदा इज बेस्ट फॉर एक्सटेन्शन. क्लिअर? अशा पद्धतीने. आणि ऑब्जेक्टिव्हचे जर एखादं वाचायचं असेल बुक, तर एखादं ऑब्जेक्टिव्हचं बुक्स तुम्ही वाचू शकता. ओके, गॉट इट्स. नंतर आहे फोटोसिंथेसिस अँड रेस्पायरेशन. या पॉईंटला विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन जास्त होतं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल डाऊट्स राहतात. तर तुम्ही एक सिम्पल साधं काम करा, व्हॉल्यूम सेकंडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, टॉपिक नंबर 6 and 7. एवढं जरी रीड केलं फोटोसिंथेसिस रेस्पायरेशनसाठी तेवढं इनफ आहे. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे, जेवढे क्वेश्चन्स फ्रेमवर्क होतात फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनवरती, ते सगळे ॲज इट इज जे ऑब्जेक्टिव्हचे बुक आहेत त्या ऑब्जेक्टिव्हच्या बुकमधनं ते क्वेश्चन जशाला तसे उचलतात. बरं, मग सर ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे तर मग कुठलं रेफर केलं पाहिजे? तर ऑब्जेक्टिव्ह ॲग्रिकल्चर एस आर कांतवा सरांचं जे काही आहे हे नॅशनल लेवलवरती बुक फेमस आहे. पेपर सेटर महाराष्ट्रातले नाही आहेत, पेपर सेटर कुठल्या एका स्टेटमधले नाही आहेत, ते पूर्ण कंट्रीचा विचार करणारे आहेत, त्यामुळं नॅशनल लेवलवरती हे बुक फेमस आहे. तर ऑब्व्हियसली याच्यामधनं ऑब्जेक्टिव्ह घेऊ शकतात. त्यामुळं फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशनसाठीचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह या बुकमधले असतील तेवढे कव्हर करा. दिस इज कॉल्ड प्रॉपर अँड स्मार्ट स्टडी. व्हॉट एक्झाम एक्झॅक्टली वॉन्ट्स. पेपर सेटरला काय अपेक्षित आहे, पेपर सेटरचा व्ह्यू काय असतो, काय रीड केलं पाहिजे, काय नाही रीड केलं पाहिजे, हे माहिती असणं गरजेचं आहे. हा, आता एक युनिट संपलं. सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्यामध्ये फक्त पार्ट फर्स्टमध्ये दोनच युनिट कव्हर करणार आहे, जे की सिलेबसला 5 दिलेले आहेत, 5 पैकी 2 इथं कव्हर करणार आहे. पहिलं जे होतं ॲग्रिकल्चर युनिट ते झालेलं आहे, आता जे आहे ते आहे एंटोमोलॉजीचं युनिट. क्लिअर? एक वेळ बघून घ्या आत्तापर्यंत काय झालंय. आत्तापर्यंत हे जे युनिट आहे, ठीक आहे, हा जो सिलेबस आहे हा सिलेबस मी खूप डिटेलमध्ये आणि टॉपिक वाईज पेज नंबर वाईज सगळ्या इथं तुम्हाला क्लिअर केलेला आहे. आता जे युनिट आपण बघणार आहोत ते हे आहे
एंटोमोलॉजी. क्लियर? हाँ, सगळ्या गोष्टी. त्यामुळेच म्हटलं की व्हिडिओ सावकाश बघायचा, शांततेत बघायचा, सगळ्या गोष्टी समजतील. चला पुढं. आणि जर आवडत असेल, कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला लाजायचं नाही. नाही केलं तर काय होईल? इसमें तेरा घाटा मेरा कुछ नाही जाता, कारण तुम्हाला नवीन नोटिफिकेशन जे आहे पार्ट टूचं ते भेटणार नाही, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. क्लिअर? चलो. हां, हे आहे एंटोमोलॉजीचं युनिट. आता एंटोमोलॉजीच्या याच्यामध्ये पहिला भाग सिलेबसला त्यांनी दिलेला आहे बेसिक्स ऑफ एंटोमोलॉजी. बेसिक्स ऑफ एंटोमोलॉजी, जे माझं फूड ग्रेन आहे जो मी स्टोअर करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीनं कीटक जे आहे, जे इन्सेक्ट आहेत, अटॅक करू शकतात, मला इन्सेक्ट समजला पाहिजे, त्यांचे माउथ पार्ट समजले पाहिजेत, कुठला इन्सेक्ट जास्त डॅमेज करू शकतो, कुठला इन्सेक्ट गोडाऊनमध्ये येऊ शकतो, कुठला इन्सेक्ट स्टोअर ग्रेन पेस्टवरती येऊ शकतो, म्हणून मला थोडंसं इन्सेक्ट पेस्टच्या बाबतीत माहिती असलं पाहिजे, म्हणजे मला एंटोमोलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणून हा भाग सिलेबसला टाकलेला आहे. चला, याच्यासाठी काय करायचं? बेसिक्स म्हटलेलं आहे. बेसिक्ससाठी तुम्ही थर्ड सेमिस्टरची एक नोट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त जे काही आहेत, माउथ पार्ट्स असतील, अँटीने असतील, लेग्स असतील, ठीक आहे, इन्सेक्ट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये किती सेगमेंट्स आहेत, ठीक आहे, हेडमध्ये किती आहेत, थोरॅक्समध्ये किती आहेत, ॲबडॉमनमध्ये किती आहेत, ठीक आहे, मेटामॉर्फोसिस काय असतं, पोझिशन काय असती, प्रोग्नॅथस, ऑपिस्थोग्नॅथस, हायपोग्नॅथस, हेड पोझिशन्स काय आहेत, माउथ पार्ट कसे असतात, कशा पद्धतीने डॅमेज करतात, पिअर्सिंग सकिंग काय असतं, हे सगळं तुम्हाला एकंदरीत माहिती पाहिजे, म्हणून हा भाग आहे बेसिक्स ऑफ एंटोमोलॉजी. तर ही जी थर्ड सेमिस्टरची नोट्स आहे, जिचं टायटल आहे इन्सेक्ट मॉर्फॉलॉजी अँड सिस्टमॅटिक्स, याच्यामधनं हा भाग कव्हर होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये काय रीड करायचे, कशावरती फोकस करायचे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढचा भाग. नंतरचा आहे इकॉनॉमिक एंटोमोलॉजी, बेनिफिशियल अँड हार्मफुल इन्सेक्ट्स. याच्यामध्ये काय येणार आहे? याच्यामध्ये तुम्हाला अप्लाइड एंटोमोलॉजी जी बुक आहे, ठीक आहे, अप्लाइड एंटोमोलॉजी बाय डी एस रेड्डी, घाबरू नका, पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला त्या बुकची इमेज सुद्धा दाखवणार आहे, ठीक आहे, आणि त्याची PDF सुद्धा आपल्या याच्यावरती अवेलेबल आहे. अप्लाइड एंटोमोलॉजी बाय डी एस रेड्डी खूप चांगलं बुक आहे, शॉर्ट लँग्वेजमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, खूप जबरदस्त प्रकारचं बुक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, त्या बुकमधले टॉपिक नंबर 27, 29, 30 अँड 31 एवढे रीड करायचेत. सर, एवढे रीड केल्याच्या नंतर आमचा कुठला भाग कव्हर होणार आहे? तो आहे तुमचा नॉन इन्सेक्ट पेस्ट. इकॉनॉमिक एंटोमोलॉजी किंवा बेनिफिशियल इन्सेक्टमध्ये येत असतं सेरिकल्चर, हनीबीज अँड इन्सेक्ट्स, लॅक इन्सेक्ट्स. एवढा भाग तुमचा या चार टॉपिकमधनं कव्हर होऊन जाणार आहे. एवढ्यासाठी तुम्हाला डी एस रेड्डी सरांचं हे बुक रीड करावं लागणार आहे. दिस इज अप्लाइड एंटोमोलॉजी बुक्स बाय डी एस रेड्डी. समजलं? चलो. हे जे मी सांगितले होते, टॉपिक नंबर 27 तो आहे नॉन इन्सेक्ट पेस्ट, टॉपिक नंबर 29 आहे सेरिकल्चर, 30 आहे हनीबीज आणि हे आहे लॅक इन्सेक्ट्स. ठीक आहे, कुणी ॲग्री MPSC करणारा जर कॅन्डिडेट ही इमेज बघत असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण या बुकमधले एवढेच टॉपिक ॲग्रिकल्चर MPSCच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, चलो. आणखी या बुकमधनं तुम्हाला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड करायचं आहे. पुढे तो पॉईंट येणारच आहे, तरी एकदा सांगून देतो, क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड करायचं आहे. हे बघा, स्टोअर ग्रेन पेस्ट, स्टोरेज इन्सेक्ट पेस्ट, खूप चांगल्या पद्धतीनं खूप डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन पार्ट दिलेत, प्रायमरी पेस्ट अँड सेकंडरी पेस्ट, ते तुम्ही डिटेलमध्ये करून घ्या. आणि पेस्ट मॅनेजमेंटचा भाग आहे, पेस्ट मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे, प्रिन्सिपल्स आणि मेथड्स कुठल्या कुठल्या असतात, लेजिस्लेटिव्ह पेस्ट कंट्रोल कसं असतं, बायोलॉजिकल कसं असतं, हा सुद्धा पार्ट तुम्हाला सिलेबसला आहे. पुढं ते येणार आहे. ठीक आहे, चलो. हां, जो मी सांगितला होता तुम्हाला सुरुवातीला, प्लांट पॅथॉलॉजी जेव्हा बघत होतो आपण, क्रॉप प्रोडक्शन अँड बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, त्यावेळेला मी जे काही सांगितले होते 12 ते 16, 17 ते 20 हा पॉईंट येतो. ठीक आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, ज्याला आपण IPM म्हणतो, हा IPM कव्हर करण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूमचा टॉपिक नंबर 14 रीड करावा लागणार आहे, आणि डी एस रेड्डी सरांचा, ठीक आहे, डी एस रेड्डी सरांचा टॉपिक नंबर 8, 9, 10 अँड 11, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडक्यात, याच्यामध्ये पेस्टचं मॅनेजमेंट करायचं, पेस्टचं मॅनेजमेंट करायचं. मॅनेजमेंट किती प्रकारचं असू शकतं,
मॅनेजमेंट किती प्रकारचं असू शकतं, हे आहे पेस्टचं मॅनेजमेंट किती प्रकारचं असू शकतं, त्याच्या मेथड्स कुठले आहेत हे याच्यामध्ये कव्हर होणार. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह मेथडने जे क्वारंटाईन वगैरे म्हणतो हे सुद्धा मॅनेज करू शकतो. बायोलॉजिकल मेथड्ससुद्धा असतात कंट्रोलच्या, म्हणून हे पॉईंट रीड करायचेत, म्हणून हे टॉपिक्स रीड करायचेत डी एस रेड्डीमधले. ठीक आहे, टॉपिक नंबर 8, 9, 10, 11 कशासाठी, आय पी एमसाठी, आणि व्हॉल्यूममधला 14 नंबरचा टॉपिक. सुरुवातीला तिच्यामुळे सांगितलं होतं जो सिलेबस आहे तो घेऊन बसा, ॲटलिस्ट बाजूला पेन घेऊन बसा, फक्त रामायण महाभारत ऐकल्यासारखं ऐकायचं नाही, सगळं डोक्याच्या वरतून जाईल. ठीक आहे, मग परत एकदा व्हिडिओ पाहावा लागेल. स्टोअरग्रेन अँड पेस्ट आहे एंटमोलॉजीमध्ये पार्ट. ठीक आहे, 6 टॉपिक नंबर 6 डी एस रेड्डीमधला.